हिंदुस्थानातील बहुजन समाजाच्या ऊर्जास्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 31 मे रोजी साजऱ्या होणाऱ्या जयंतीनिमित्त धनगर समाजाच्या आरक्षणाचा जागर करण्याचं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेश परिधान करून हातात काठी खांद्यावर घोंगडं घेऊन आवाहन केलंय. जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत 1000 कोटी रुपयांचं बजेट फडणवीस सरकारनं मंजूर केलं होतं. परंतु महाविकास आघाडी सरकारने एकही योजना लागू केली नसल्यानं या महाविकास आघाडीच्या गाड्यांना हादरा देण्याची गरज आहे असा इशाराही आमदार पडळकर यांनी दिलाय. महाराष्ट्रासह देशात कोविडची लाट असल्यानं दरवर्षीप्रमाणे 31 मे रोजी चौंडी जिल्हा अहमदनगर इथे सर्वांना हजर राहता येणार नाही. तरीही आपल्याच घरी धनगरी वेश परिधान करून ही जयंती प्रत्येकाने साजरी करावी. या दिवशी आपण चौंडी येथे त्याचं फेसबुक लाईव्ह केलं जाणार आहे. या फेसबुक लाईव्हवर महाराष्ट्रातील समस्त धनगर बांधवांनी आपल्या पारंपरिक वेशातील फोटो कमेंट करावा आणि सोशल मीडियावर टाकून धनगर समाजाची ताकद दाखवून सरकारला हादरा द्यावा असं आवाहन आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी बोलताना केलं आहे. अखंड हिंदुस्थानच्या प्रेरणास्रोत कुशल प्रशासक यशस्वी राजकर्त्या हिंदू संस्कृतीचं जतन करणाऱ्या 12 ज्योतिर्लिंगांचं जीर्णोद्धार घाट बांधणे धर्मशाळा बांधणे अशी देशभर कामं केलेल्या हिंदुस्थानातील बहुजन समाजाच्या ऊर्जास्थान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मेला जयंती आहे. 31 मेला त्यांच्या जन्मगावी चौंडी येथे मी दर्शनाला जाणार आहे आणि महाराष्ट्रातील तमाम धनगर समाजाला माझं आवाहन आहे याच दिवशी धनगर समाजाच्या आरक्षणाचा आपल्याला जागर करायचा आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये आपल्या समाजातील अनेक नेतेमंडळींनी आरक्षण लढ्याचं नेतृत्व केलेलं आहे. 2018 अखेरचा लढा धनगर आरक्षणाचा आपण पुकारला आणि तुम्ही सर्वांनी साथ दिली आणि तेव्हाचं फडणवीस सरकारने जे आदिवासींना ते धनगरांना मान्य केलं कोर्टामध्ये एक ॲफिडेविट दाखल केलं की या राज्यामध्ये धनगर नावाची जमात अस्तित्वात नसून आहेत ते धनगर आहेत आणि जोपर्यंत धनगर समाजाला एसटीचा दाखला मिळत नाही तोपर्यंत 1000 कोटीचं बजेट सरकारनं मंजूर केलं. परंतु हे महाविकास आघाडीचं सरकार आल्याच्या नंतर एकही योजना लागू केली नाही किंवा एकही रुपया खर्च केला नाही. महाविकास आघाडीच्या गड्यांना आपल्याला हादरा द्यायचा आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये कोरोनाची प्रचंड लाट आहे. कोविडची महाभयंकर परिस्थिती आहे. आपल्या सर्वांना दरवर्षी आपण 31 मेला चौंडी येथे लाखोच्या संख्येनं उपस्थित राहतो यावर्षी आपल्याला उपस्थित राहता येणार नाही म्हणून मी तुम्हाला नम्रतेचं आवाहन करतो. मी स्वतः अहिल्यादेवींचं जन्मगाव चौंडी तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर येथे दर्शन घेण्यासाठी जाणार आहे आणि तिथून दर्शन घेतानाचा कार्यक्रम लाईव्ह करणार आहे. तुम्हा सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे 31 मेला अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करून अभिवादन करून आपण आपल्याच घरी जयंतीचा कार्यक्रम दिमाखात साजरा करायचा आहे आणि आपल्याला एक वेगळं पण मिळालं आहे. आपल्या चाली रीती रूढी परंपरा ह्या चांगल्या आहेत आणि त्या आपण जपल्या पाहिजेत. मग ते ढोलवादन असू द्या गजी ढोलाचा कार्यक्रम असू द्या ओव्या गाण्याचा कार्यक्रम असू द्या किंवा आपला जो पेहराव आहे तो एक वेगळं पण आपल्यामध्ये आहे आणि आपण किती जरी विज्ञान युगामध्ये पुढारलो असलो तरी आपल्या ज्या जुन्या चांगल्या रूढी परंपरा आहेत त्या आपण जोपासल्या पाहिजेत जपल्या पाहिजेत. म्हणून अहिल्यादेवींच्या फोटोचं पूजन करताना आपण आपला पेहरावा करावा आपल्या डोक्याला पिवळा फेटा असावा आपल्या खांद्यावरती घोंगडा असावं आपल्या ज्या सगळ्या परंपरा आहेत त्या आपण जोपासाव्यात आणि आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या आपल्या जुन्या आपल्या आई ज्या पोशाख आजी जी पोशाख परिधान करत होत्या तो पोशाख आपण परिधान करून अहिल्यादेवींच्या समोर नतमस्तक व्हावं आणि तो फोटो तुम्ही मी जेव्हा चौंडीमध्ये लाईव्ह असेल तेव्हा तो कमेंट करावा आणि आपल्या फेसबुकवरून या सगळ्या सोशल मीडियामध्ये टाकावा. सरकारला हादरा बसला पाहिजे. आपल्या एकजुटीची ताकद काय आहे ते या महाविकास आघाडी सरकारला कळाली पाहिजे म्हणून 31 तारखेला आपण खूप ताकदीनं हजारोच्या संख्येनं हा जयंतीचा कार्यक्रम आपण पार पाडूया कारण अहिल्यादेवींचा जयंतीचा दिवस म्हणजे तो आपल्याला ऊर्जा देणारा दिवस असतो आपल्याला ताकद देणारा दिवस असतो आणि तो दिवस आपण खूप ताकदीनं आणि विनम्रपणे साजरा करूया
एवढीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. येळकोट येळकोट, जय मल्हार. मोहनराज माने, स्टार महाराष्ट्र न्यूज, सांगली.